आर्थिक व्यवहार चौकशी सीबीआई पासून ईडी पासून इन्कम टॅक्स पासून मुंबई ईओडब्ल्यू सगळ्यांनी करावीत लागणार. सर प्रश्न असा आहे की सामान्य माणसाचं 10x10 घर असतं, त्याचा पोटमाळा जरी काढायचा बोलला तरी पालिका अधिकारी पहिले होऊन उभे राहतात स्लम विभागामध्ये, मात्र 2 लाख स्क्वेअर फूटचं एक 5-स्टार हॉटेल बनतात त्याच्याकडे कसं दुर्लक्ष झालं पालिकेचं? हे उद्धव ठाकरेने आदित्य ठाकरेला विचारा, नौटंकी करतायत दोघे. अरे कोलनीत मेट्रोचं कार सेट थांबवलं, मेट्रोची वाट लावली आणि ते खेळाचं मैदान उद्धव ठाकरेंनी आपल्या पार्टनरला 5-स्टार हॉटेल बांधायला दिलं, हे तर उद्धव ठाकरेंची आदेश आहे. महापालिका त्यांचे होती, मुख्यमंत्री ते होते. म्हणजे आपलं झोपडीत 200 फूटची झोपडपट्टी येतो की एक छोटासा गाळा भाजीवाली ताईनी बांधला असेल, आणि इथे उद्धव ठाकरे स्वतःच्या पार्टनरला 2 लाख स्क्वेअर फीटचं 5-स्टार हॉटेलचं अनधिकृत बांधकाम खेळाचा मैदानावर बांधायला दिलं. आपण स्वतः या ठिकाणी आता जाणार आहात का पाहणीसाठी नेमकं या बांधकामाच्या? पहिलं मी पोलिसांना आग्रह करणार आहेत की मुंबई पोलिसांची इकॉनॉमिक ऑफेन्सिंगची इन्क्वायरी सुरू आहे, ताबडतोब त्यांनी FIR रजिस्टर्ड करावा, रवींद्र वाईकरवर गुन्हा दाखल करावा. ओके सर, दुसरा प्रश्न, संजय राऊत यांच्या धमकी प्रकरणामध्ये त्यांचाच निकटवर्ती आहे मनोज शिंदे, याला काल अटक झालेली आहे, काय वाटतं? तुमची भाषा फार पत्रकारांना सोबीची उच्च भाषा आहे. मयूर शिंदे सुनील राऊत आणि यांचे फायनान्शियल बिझनेस वसुलीचे पार्टनर आहेत. मयूर शिंदेंवर किती गुन्हे झालेले आहेत सगळ्यांना माहीत आहेत, आणि मला पोलिसांनी सांगितलं, मयूर शिंदेनी कबूल केलं की मला यांनी सांगितलं की सिक्युरिटी कमी झाली आहेत म्हणून आता काहीतरी करा, म्हणजे आम्ही बोमाबोम करू. आणि संजय राऊत माझ्या विरोधात मानहानीचा दावा करायला निघाले तसे धंदे करून. वारंवार त्यांना धमक्यांचे फोन येतात असे, ते वारंवार तक्रार करत असतात, त्याबद्दलही 2 वेळा. आता ते तर सार्वजनिक मयूर शिंदे त्यांचा वसुलीचा पार्टनर यांनी पोलिसांना सांगितलं आहे. आता वारंवार मयूर शिंदे किंवा त्याची माणसं करत होती की म काय, हे तर पाहावं लागणार. मध्यंतर त्यांनी भाजपमध्ये देखील प्रवेश केला होता, मात्र गुंड प्रवृत्तीमुळे त्यांनी भाजपमध्ये त्यांना कुठले पद देण्यात आलं होतं मयूर शिंदे. मुद्दा तो आहे की संजय राऊत आणि सुनील राऊतनी या असा प्रकार तर करावा, खोटे फोन करायला लावण्यासाठी सुपारी द्यायची, इथं सुपारी द्यायला आणखीन काय, फक्त हा त्यांचा सुपारीबाद पार्टनर आहे म्हणून त्यांनी फक्त एका चाहता कप मध्ये घेतली असेल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.